नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आए। तर जी कर, आ, आहे, ले ले आहे। ले ले आए स्पोर्ट आड, स्पोर्ट तर मित्रांनो जे बी एस सी ॲग्रिकल्चर करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत गोड बातमी आलेली आहे आत्ताच एक नोटीस आलेली आहे स्पॉट ॲड स्पॉट ॲडमिशनच्या स्कॉलरशिपबाबत तर मित्रांनो आपली जी कृषी विद्यार्थ्यांची जी स्पॉट ॲडमिशनची जी स्कॉलरशिप होती ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती परंतु मित्रांनो आज अतिशय गोड बातमी आलेली आहे ही गोड बातमी आपल्याला कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना पुणे जिल्हा यांच्या यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला ही अत्यंत गोड बातमी ऐकायला भेटली आहे प्रथमतः आपण आपल्या फॅमिलीकडून स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलकडून स्टडी गाईड फॅमिलीकडून कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना पुणे जिल्हा यांचे हार्दिक स्वागत करू धन्यवाद त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांनी आपल्याला अत्यंत गोड बातमी ही ऐकायला दिली तर मित्रांनो काय आहे ती नोटीस ती आपण आत्ता पाहणार आहोत तर एस सी एस टी एन टी ओ बी सी एच बी सी स्कॉलरशिप अँड ई बी सी विद्यार्थ्यांकरिता फर्स से, फर्स्ट सेम फर्स्ट इयर टू फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांकरिता महाविद्यालयातील सर्व जागेवरील प्रवेश फेरीद्वारे प्रवेशित स्पॉट ॲडमिशन एस सी एस टी एन टी ओ बी सी एच बी सी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे उत्पन्न एस सी स्कॉलरशिपसाठी अडीच लाख त्याचबरोबर एस टी स्कॉलरशिपसाठी अडीच लाख आणि एन टी ओ बी सी एस बी सी स्कॉलरशिपसाठी दीड लाख या उत्पन्न मर्यादेच्या आत आहे अशाच विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म भरवायचा आहे वरील उत्पन्न मर्यादेच्यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या स्पॉट ॲडमिशन विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरू नाही वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पॉट ॲडमिशन फ्रीशिप लागू होणार नाही जागेवरील प्रवेश फेरीद्वारे स्पॉट ॲडमिशन असणाऱ्या ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ई बी सी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू होणार नाही अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यास सुरुवात करावी व विद्यार्थ्यांनी दिनांक एकतीस एक दोन हजार बावीसपर्यंत फॉर्म भरून महाविद्यालयात एक प्रती जमा करावेत तर मित्रांनो अत्यंत गोड बातमी आलेली आहे स्पॉट राऊंडची जी स्कॉलरशिप बंद करण्यात आलेली होती ती आत्ता सुरू केलेली आहे परंतु उत्पन्नाची अट आहे ती उत्पन्न एस सी कास्टसाठी अडीच लाखच्या आतमध्ये पाहिजे एस टी कास्टसाठी <laughs> अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे आणि एन टी ओ बी सी किंवा एस बी सी का दीड लाखाच्या आतमध्ये उत्पन्न ज्या विद्यार्थ्यांचे असेल त्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप ही भेटणार आहे तर अत्यंत अत्यंत गोड बातमी ऐकायला आलेली आहे आपल्याला ही तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो एकतीस तारखेपर्यंत लास्ट डेट आहे तुम्ही एकतीस तारखेपर्यंत हा फॉर्म भरू शकता माझ्या मते तुम्ही मित्रांनो पंचवीस तारखेच्या आतमध्येच तुम्ही संपूर्ण फॉर्म फिलअप करून टाकावा कारण मित्रांनो लास्टपर्यंत काही काही सर्वर डाऊन होतो तर सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे तुम्ही याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही पंचवीस तारखेच्या आतमध्येच हा फॉर्म भरून टाकावा अशी माझी इच्छा आहे तर मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र